आता नथुराम गोडसे बोलतो आहे हे नाव त्यांच्या नावाशी सिमिलर आहे आणि त्यांच्या पोटात दुखायला लागलं कारण मी ओळखतो त्या माणसाला अठ्ठ्याण्णव सालापासून लोकांना फक्त छळायचं आणि त्रास द्यायचा याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही आहे उद्या जर का त्यांनी का जी काही धमकी दिली आहे की आम्ही कोर्टात जाऊ तर खुशाल जा कोर्टामध्ये लढाई कोर्टात लढू आपण आपण ज्याविषयी बोलणार आहोत ज्या नाटकाविषयी बोलणार आहोत या नाटकाचा विषय हा ऐतिहासिक आहे सूर्याची उबदार प्रखरता वाऱ्याचा वेग खडकालाही हेवा वाटेल अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे तात्याराव सावंत हे नाटक जेव्हा रंगमंचावर आलं तेव्हापासून यानं संघर्ष आणि इतिहास दोन्ही पाहिलं आहे म्हणजे संघर्षही पाहिला आहे आणि इतिहासही घडवला आहे आणि नव्या नव्या माध्यमातून हे नाटक आपल्यापर्यंत आलेलं आहे आत्ता पुन्हा एकदा काही गोष्टी आपल्याला थोड्याशा प्रेक्षकांना कन्फ्यूज करणाऱ्या असतील त्यामुळे आपण थेट शरद पंशी यांच्याशी बोलणार आहोत जे आता पुन्हा हे नाटक आपल्याकडे घेऊन येणार आहेत आपल्या समोर आपण ते नाटक पाहणार आहोत रंगमंचावर सात तारखेला आपल्या भेटीस येत आहे तर आपण त्यांच्याशीच थेट बोलून जाणून घेऊया नाटकाविषयी शरदजी जसं मी म्हटलं की ऐतिहासिक नाटक विषयापासून आत्ता जेवढे प्रयोग झाले तिथपर्यंत पण पर आत्ता थोडं प्रेक्षकांमध्ये संभ्रम होऊ शकतो कारण नथुराम वर्सेस नथुराम असा वाद एक छेडला गेला आहे त्यामुळे मला वाटतं तुमच्या नाटकाविषयी जे नव्याने आता आमच्या समोर येत आहे त्याविषयी तुम्ही पहिल्यांदा सांगावं हे तर मी नवीन काही करत नाही आहे मी कुठलंही नवीन नाटक करत नाही आहे मी दोन ऑक्टोबर दोन हजार सोळाला हे राम नथुराम या नावाने जे नाटक केलं ज्याचे एकशे दहा प्रयोग केले आणि ते नाटक अठरा साली मी बंद केलं सांगितलं जाहीर केलं की आता मी शेवटचे प्रयोग करणार तेच नाटक खास लोकाग्रहास मी परत आहे मी मधल्या पाच सहा वर्षात व्याख्यानं देत असताना किंवा गोपाळ गोडसेंचं नातू अजिंक्य गोडसे त्याच्याकडनं पण मला एक जानेवारी फेब्रुवारीत पत्र आलं की अरे खूप लोकं सारखं विचारत आहेत तर थोडेसे तरी प्रयोगांसाठी कर ते म्हटलं अरे आता ते त्या वयाचा मी राहिलो नाही आहे तर ते मला अरे काही नाही लोकांना एक्सेप्ट करतील तुला मग मी म्हटलं जरा चाचपणी करू म्हणून त्यांनी मला एक पत्र पण दिलं तसं की प्लीज तुम्ही म्हणजे गोडसे फॅमिलीने दिलं की आमचा नथुराम आमचे आजोबा बघायचेत आम्हाला परत तुझ्या रूपातनं तर तुम्ही परत करा तर म्हटलं जरा बघतो मग सगळ्या कलाकारांना विचारलं सगळे तयार होते मग माझा इंग्लंड दौरा होता जून जुलैत मग तो करून आल्यावर पावसाळा मग म्हटलं पावसाळा संपला की ऑक्टोबरमध्ये करू आणि ॲक्च्युली जेव्हा दोन हजार सोळाला मी नाटक लिहिलं ना ते नथुराम गोडसे तेव्हा त्या नावावर आधीच्या निर्मात्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तसं पत्र त्यांनी सेन्सॉरला पाठवलं की हे नाव आमचं आहे म्हणून म्हणून सेन्सॉरने त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिली की तुमच्याकडे जर आहे हे नाव तर त्याचं काही रजिस्ट्रेशन असेल तर ते पाठवा तर त्यांनी ते पाठवलं नाही पण प्रॉब्लेम असा झाला की दोन ऑक्टोबरपासून मी थिएटर बुक केलेली होती आणि मला प्रयोग करायचे होते आता तो पंधरा दिवसानंतर त्याचं काय पत्र येईल नाही येईल तोपर्यंत मी थांबू कसा नाहीतर मग मला पहिले जवळजवळ सात आठ प्रयोग थिएटर बुक केलेले रद्द करावे लागलं असतं तेव्हा सेन्सॉरच्या ऑफिसमध्ये असाच उभा हो तुम्ही विचारात की काय करावं आता कारण उद्या का परवा जाहिरात गेली पाहिजे आणि जाहिरातीसाठी शीर्षक लागतं आहे आणि त्या शीर्षकावरच त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे काय करावं तेव्हा तिथले ते अधिकारी म्हणाले एखादं छान एवढं सगळं लिहिता तर नाव सुचते का बघा तर मी तिथल्या उभ्या उभ्या माझ्या डोक्यात एक नाव आलं म्हटलं गांधीजी हे राम म्हणाले की नाही याच्यावर वाद आहे तर म्हटलं हे राम नथो राम असं एक डोक्यात आलं मी त्यांना म्हटलं ते म्हणाले मस्त नाव आहे द्या म्हटलं हे लगेच म्हणाले आत्ता तुमच्यासमोर मी ते रजिस्टर करून तुम्हाला देतो मग मी पंधरा दिवस थांबू शकत नव्हतो प्रॅक्टिकली माझा प्रॉब्लेम होता की दोन ऑक्टोबरपासून मला प्रयोग करायचे होते आणि मी सलग थिएटर बुक केलेली होती नाटकाची त्यामुळं मी ते नाव दिलं आणि ते प्रयोग केले आणि त्याच्यानंतर मी त्यांना तिथल्या तिथं एक पत्र दिलं की जर का पुढच्या पंधरा दिवसात आधीच्या निर्मात्यांनी हे नाव त्यांच्याकडे आहे ह्याचा कुठलाही पुरावा दिला नाही तर ते नाव मला परत मिळावं पत्र आहे सगळे पुरावे आहेत ना इकडे तरीसुद्धा त्यांनी काही दिलंच नाही त्यांनी पंधरा दिवसाची मुदत दोन हजार सोळापासून दोन हजार तेवीसपर्यंत ती चालूच आहे अजून त्यांनी काही दिलेलं नाही पत्र आता तोपर्यंत असं झालं की पंचवीस तीस प्रयोग होऊन गेले आणि ना लोकांना माहिती आहे नाटक नथुराम गोडसेवर शरद वंश एक समीकरण झालेलं आहे लोक तुफान गर्दी करून यायला लागले मग म्हटलं आता पंचवीस तीस प्रयोगानंतर अचानक परत उगा उगाच शीर्षक बदलायचं त्यापेक्षा आता हे राम नथुराम आहेत आपण करू आणि मग आम्ही ते पूर्ण केलं आणि मग मा अठरा मार्चला मी ते ठरवलं की आता बस झालं बावन्न त्रेपन्न वय पण झालं अडतीस वर्षाचा नथुराम आपण कसा करायचा म्हणून मी बंद केलं जाहीर करून बंद शेवटचे प्रयोग जाहीर केले नंतर आत्ता जानेवारी फेब्रुवारीत अजिंक्य गोडसे नथुराम गोडसेचा नातू त्याचं मला एक पत्र आलं की शरद नाही हर परत प्रयोग म्हटलं अरे आता कुठे करायचं ते नाही नाही कर कर म्हणाला अरे एवढी लोकांची आमच्याकडं फोन असतात जे कोण येतो आमच्याकडं ते सगळे म्हटलं हो सुद्धा मी व्याख्यानं करताना इतकी लोकं भेटतात ओ थोडे तरी प्रयोग करा थोडे तरी करा मग म्हटलं काय करावं था मी विचार करतो आणि मग मी हे सगळं केलं आमच्या सगळ्या कलाकारांना विचारलं सगळे अठ्ठ्याण्णव साली जे नाटक आलं होतं मी नथुराम गोडसे बोलते तेव्हापासूनचे कलाकार आहेत <laughs> ते सगळ्यांना विचारलं करणार का तुम्ही सगळे म्हणाले उत्साहाने हो यस करणार म्हटलं करूया मग माझ्या डोक्यात आलं म्हटलं आता मला ते ओरिजिनल नाव पाहिजे माझं मग मी सेन्सॉरला एक पत्र पाठवलं की बाबा आता तरी मला ते नाव द्या त्यांच्या जर काही त्यांच्या नाव त्यांच्याकडं आहे याचा कुठला पुरावा जर त्यांनी दिला नसेल तर मला नथुराम गोडसे बोलते नाव द्या तर सेन्सॉर म्हणाल आमच्याकडे असं काही आलेलं नाही लगेच दिलं सेन्सॉरने मला नथुराम गोडसे बोलतो आहे हे नाव बदलून दिलं नाटक तेच आहे जे मी सोळा ते अठरा एकशे दहा प्रयोग केले होते आता नथुराम गोडसे बोलतो आहे हे नाव त्यांच्या नावाशी सिमिलर आहे आणि त्यांच्या पोटात दुखावं लागलं लगेच आणि मग केवळ एक किऑस क्रिएट करायचा एक त्रास द्यायचा कारण मी ओळखतो का त्या माणसाला अठ्ठ्याण्णव सालापासून लोकांना फक्त छळायचं आणि त्रास द्यायचा ह्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही आहे आता मला ना ह्याच्यावर खरं तर काहीच भाष्य करायचं नाही आहे उद्या जर का त्यांनी जी काही धमकी दिली आहे की आम्ही कोर्टात जाऊ तर खुशाल जा कोर्टामध्ये लढाई कोर्टात लढू आपण काही प्रॉब्लेम नाही पहिला प्रयोग जवळ आहे आणि जसं परवा पत्रकार परिषद झाली ज्याच्यात सगळं सांगण्यात आलं बोलण्यात आलं तर कुठे भीती वाटते की पहिला प्रयोग थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण इतक्या गर्दी असणार अर्थात नाथुराम गोडसेच्या नाटकाच्या नावानं लोक येणार गर्दी असणार उत्साहात सगळे असणार आणि असं काही करण्याचा प्रयत्न केला गेलात तर काय पहिलं पाऊल असेल तुमचं काय तुमच्या मनात सध्या काय नाही असं असं प्रयोग कोणी थांबू नाही शकत त्यासाठी कोर्टात जाऊनच त्याच्यावर स्टे आणावा लागेल त्यांना मग तो स्टेची केस चालू होईल ना स्टे काय असा कोणी जाऊन सांगितलं त्याच्यावर की लगेच कोर्ट काय बसलेलं नाही स्टे द्यायला आम्ही आमच्याकडे पण वकील आहेत आमच्याकडे पण कायद्यातले तज्ज्ञ आहेत ते जातील कोर्टात ती लढाई चालू राहील इकडे प्रयोग चालू राहतील मला तर पन्नासच करायचे म्हणजे पन्नास प्रयोग करणार मी आत्ता तुम्ही म्हणणं माझं तर त्यांना असं म्हणणं आहे की मी दुपार चार लावला की रात्री तुमचा लावा ना प्रयोग मला इश्यू नाही काय अजून एक कोणीतरी संस्था येऊ दे त्यांनी सकाळी अकरा नथुरामचा वेगळ्या नावाने एक प्रयोग करावा मधला माझा मी करतो संध्याकाळी आता ह्यानी करावा प्रयोग मला भीतीच नाही आहे कसलीच मला कसलीच भीती नाही आहे अतिशय शांत आहे हे नाटक केलंय हो मी एवढी वर्ष कसं शांत राहायचं मला या नाटकाने शिकवलंय <laughs> पण आता मी एक प्रश्न आता की पुन्हा एकदा नव्याने येत आहे जसं तुम्ही म्हणालात की अडतीस वर्षाचा नथुराम कसा करायचा हा विचार होता पण कुठेही बघून वाटत नाहीये किंवा बोलताना वाटत नाहीये तो उत्साह आयुष्यात पण एक मोठं पर्व येऊन गेलो ना कर्करोगाचं हो त्यामुळं तो एक मोठा पुनर्जन्मच आहे माझा तो पुनर्जन्म झाला आहे परत माझ्या आयुष्यातली अत्यंत गाजलेली माझी आवडती भूमिका तर ती भूमिकेवर प्रेम आहे आणि आम्हाला ना आम्ही सगळे कलावंत आहोत आम्ही सगळेजणं रंगभूमीशी प्रेम करणारी माणसं आहोत आम्हाला कोर्ट कचेरी आहे आणि हे हे सगळं नाही कोणाचं काही थांबवायचं था नाही आम्हाला तुम्ही करा आम्ही करतो अजूनही कोणाला काय करायचं ते करू दे मध्ये कोणतरी केलं पण होतं नाटक आणि राज्यनाट्य स्पर्धेत पण मला वाटतं कोणीतरी नाशिकच्या एका ग्रुपनी नथुराम गोडसेवर एक नाटक केलं होतं त्यामुळे करू दे ना सगळ्यांना आमचं काहीच म्हणणं नाही आणि कोणी आमच्या विरोधात कोर्टात गेलं तर त्याचं उत्तर कोर्टात दिलं जाईल मीडियावर नाही मला काहीच बोलायचं नाही आणि आम्ही तर उत्साह उत्साहात आहोत आणि एक्साइटेड आहोत याच्यासाठी कारण पुन्हा एकदा रंगभूमीवर नाटक येत आहे आणि पन्नास प्रयोग जरी असले तरी पण त्यात लोक न्हावून निघणार आहेत छानपैकी आनंद घेणार आहेत आणि अर्थात तुमच्या या नाटकासाठी आणि पन्नास प्रयोगांसाठी आमच्याकडे आम्ही जे जाहीर केले ते जवळजवळ सगळे सत्तर पंच्याहत्तर प्रयोग आमचे पॅक होत आले ऑनलाईन बुकिंग बुक माय शो सगळेकडे पन्नास प्रयोग सत्तर पंचाहत्तर पर्यंत केलेत काय नाही नाही सत्तर पंच्याहत्तर पर्सेंट म्हणजे ओके बुकिंग आलेला प्रत्येक प्रयोगाचं जवळजवळ साठ सत्तर टक्के बुकिंग झालंय आता okay. म्हणजे हाऊसफुल मला वाटतं पन्नास प्रयोग होणार आहे आणि मला वाटतं ह्याचा त्रास होत असेल लोक येणार लोकांना प्रेम प्रेम करतात ते माझ्यावर प्रेम करतात माझ्या नथुराम या भूमिकेवर प्रेम करतात जे करतात ते येतात ना लोक कुणाला काय करायचं ते करू देव सगळ्यांना लोकशाही आहे आपल्याला देशात कोणी काही बोलू शकतं कोणी काही वागू शकतं कोणी कुणाच्या विरोधात कुठली केस करू शकतं करा ना हरलो तर मी ती हार पण आनंदाने व्यक्त मानेन जिंकलो तर प्रयोग करेन त्याच्यात काय एवढं आयुष्यात एवढं काय काय बघितल्या चे आयला हे काय फालतू आहे सगळं निश्चित आणि या प्रयोगांसाठी आमच्याकडनं शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू